पृथ्वीचा दोन तृतीयांश भाग व्यापणारा पण सर्वाधिक दुर्लक्षित असलेला प्रदेश म्हणजे समुद्र. प्रदूषणामुळे हवेप्रमाणे सागराचीही हानी होतीये. या समुद्रामध्ये असलेली मुबलक जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा धोका वेळीच ओळखून प्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे. जागतिक महासागर दिनानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट. आपल्या देशाला सुमारे 7,500 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला अथांग हिंदी महासागर. विस्तीर्ण किनाऱ्यामुळे सागरी जैवविविधताही विपुल प्रमाणात आढळते. कच्छ, मानर लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार जवळ समुद्रामध्ये कोरल आणि स्पंजांची समुद्री वनं आहेत. यामध्ये आता आणखी एका स्थळाची भर पडली. या जागेचं नाव आहे अँग्रिया बँक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचं नाव या सागरी भागाला देण्यात आलंय. गोव्यातल्या समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांना पश्चिम किनारपट्टीवर खोल समुद्रात हा जैवविविधतेचा साठा आढळलाय. मालवण आणि रत्नागिरीच्या विजयदुर्गापासून 50 किलोमीटर अंतरावर 20 मीटर खोल अंदाजे 800 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा हा समुद्राचा भाग आहे. कोरल, स्पंज आणि अल्गी म्हणजे पाण वनस्पतींच्या अनेक प्रजाती इथे आढळल्या आहेत. यामधल्या काही प्रजाती इंडेमिक म्हणजेच केवळ याच प्रदेशात आढळणाऱ्या आहेत. बायोडायव्हर्सिटी एवढी रिच जागा आहे तिथे. वेगवेगळ्या माशाच्या जाती आहेत, सीव्हीडच्या जाती आहेत तिथे. तिथे कोरल्स आहेत, स्पॉन्जेस आहेत आणि बायोडायव्हर्सिटी खूप जास्त प्रमाणात आहे तिथली. आणि आत्तापर्यंत ही शास्त्रज्ञासाठी किंवा जनरल पब्लिकसाठी याच्याबद्दल फक्त बायोडायव्हर्सिटी किती आहे आणि काय याची काहीही माहिती नव्हती. हे आम्ही 2014 पहिल्यांदा आमच्या या मोहिमेनुसार आम्ही अभ्यास केला आणि जगापुढे माहिती दिलेली आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने ही कोरल रीफ महत्वाची आहे. इथं कोरलच्या तब्बल 22 प्रजाती आढळून आल्या आहेत. स्पंजच्या 18 प्रजाती आढळल्या आहेत आणि अल्गीच्या तर शेकडो वेगवेगळ्या प्रजाती आढळल्या आहेत. या पाण वनस्पतींच्या परस्पर सहजीवनाचा अभ्यासही करण्यात आलाय. यातले स्पंज हे समुद्राचं पाणी शुद्ध करण्याचं काम करतात. हे पाणी कोरलच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं आणि या दोन्हीच्या आधारानं शेकडो पाण वनस्पती जगतात, वाढतात. यामध्ये काही सूक्ष्म वनस्पतींचाही समावेश आहे. पाण वनस्पतींचा मोठा साठा इथं असल्यामुळे मासे, खेकडे, झिंगे तसंच अन्य जलचर प्राणी विपुल प्रमाणात इथं आढळतात. इथल्या सूक्ष्म वनस्पतींवर हजारो प्रकारचे जीवाणू असतात. औषध निर्मितीमध्ये त्यांचा उपयोग होतो. नैसर्गिकदृष्ट्या जर बघितलं तर कोरल, अल्गी आणि स्पॉन्जेस ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी मासेमारी पण भरपूर प्रमाणात असते. म्हणजे मासे भरपूर प्रमाणात राहतात, वेगवेगळ्या प्रकारची जीवसंपत्ती तिथे जगते, वाढते. ह्याच्या व्यतिरिक्त अल्गीमध्ये सुद्धा, स्पॉन्जमध्ये सुद्धा आणि कोरलमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात बायोॲक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणजे केमिकल सबस्टन्सेस असतात ज्याचा औषधीसाठी उपयोग होऊ शकतो. मात्र अनेक अर्थांनी महत्वाच्या असलेल्या अँग्रिया बँकेमधल्या या कोरल रीफला प्रदूषणाचं मोठं आव्हान आहे. जलवाहतूक आणि किनाऱ्यावर असलेल्या कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण या जैवविविधतेला मोठं आव्हान आहे. याच भागात अनेक दुर्मिळ मासे, झिंगे आणि अन्य जलचर अंडी देण्यासाठी येतात. त्यामुळे इथे मासेमारीवर बंदी येण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. ज्या ज्या ठिकाणी कोरल रीफ आहेत त्या ठिकाणी प्रदूषण रोखता येईल किंवा कमी प्रमाणात करता येईल. दुसरी गोष्ट, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अशा ठिकाणी
न व्हावी यासाठी उपयोग आपल्याला नक्कीच कायदे करता येतील किंवा कायद्यानुसार त्याच्यावर बंदी आणता येईल. म्हणजे याला संरक्षण देणं फार जरुरीचं आहे उद्देशाच. कारण की मासेमारीच्या दृष्टिकोनातून, माशांना वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून, औषधाच्या दृष्टिकोनातून आणि नैसर्गिकदृष्ट्या जर बघितलं तर सगळ्या जगातले लोक टुरिझमसाठी कोरल रीफ प्रिफर करतात. मरीन टुरिझम, कोरल रीफ इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह. हजारो वर्षांच्या या सहजीवनामुळे अनेक जलचर आणि जीवाणूंची एक नैसर्गिक अन्न साखळी तयार झालेली असते. या साखळीमधला एखादा घटक जरी निखळला तरी इथल्या सर्व चल अचल सजीवांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच याचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. अनिल पाटील, झी मीडिया, गोवा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.